दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांसाठी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजलेला कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2019 चं आयोजन आयडियल कॉलनी येथील मैदानावर करण्यात येणार आहे. या महोत्सवात याला जीवन एसे नाव, चला हवा येऊन द्या, स्वर त्रेविणी आणि स्वर तरंग असे बहारदार कार्यक्रमांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष कोथरूड भागामध्ये कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदा महोत्सवाचं 9व्या वर्षाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा हा एक सांस्कृतिक सोहळा कोथरूडमध्ये संपन्न होतो याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. कोथरूडमध्ये 28 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान हा महोत्सव संपन्न होतोय. गेली अनेक वर्षाची परंपरा महोत्सवाची की अनेक नामवंत कलाकारांची कला या ठिकाणी सादर झाली आणि त्याचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. यावर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. अनेक नामवंत कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. अगदी महेश काळे, आनंद माडगुळकर, श्रीधर फडके, महेश कोठारे सारखे अशी अनेक मंडळी या महोत्सवामध्ये आज सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की एक कोथरूड हे सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुणे शहराची एक मला असं वाटतं की सांस्कृतिक त्याला एक केंद्र म्हणावं अशा पद्धतीनं ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावर्षी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना संस्कृती कला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.